ज्याने धनुष्यबाण चोरले ते जर मर्द असतील तर त्यांना मी सांगतो तुम्ही चोरलेलं धनुष्यबाण घेऊन निवडणुकीत या, मी मशाल घेऊन तुमच्या समोर उभा राहतो, बघूया मार्ग। रावणाने सुद्धा धनुष्य शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला होता, काय घडलं? उताणा पडला। तसंच हे चोर आणि चोर बाजारचे मालक हे शिवधनुष्य पेलताना उताणे पडल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास आज मला वाटतोय। या चोर बाजाराचे मालक सुद्धा तुम्हाला माहिती आहेत। आता यापुढे या चोर बाजाराला, चोर बाजाराच्या मालकाला आणि चोरांना निवडणुकीत गाडल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही, ही शपथ। एक जमाना जरूर होता की जनता मोदींचे मुखवटे खालून सभेला येत होती, आता मोदींना बाळासाहेबांचा मुखवटा खालून महाराष्ट्रामध्ये यावं लागतंय। आपल्या शिवसेनेची आणि बाळासाहेबांची ताकद आहे। आज मोदींच्या नावाने महाराष्ट्रात मतं मिळू शकत नाहीत, मोदींना सुद्धा बाळासाहेबांचा मुखवटा खालून यावं लागतंय, हा आपला मोठा विजय आहे। आणि पंतप्रधानांना असं वाटत असेल की त्यांच्या हाताशी ज्या काही सरकारी यंत्रणा आहेत त्यांच्या गुलाम बनलेल्या, त्या अंगावर सोडून कदाचित इतर पक्ष संपवता येतील पण शिवसेना संपवता येणं शक्य नाही। तुमच्या कितीतरी पिढ्या उतरल्या तरी शिवसेना संपणार नाही। शिवसेना हे नाव चोरलं गेलंय, धनुष्यबाण चोरलं गेलेलं आहे, पण ज्यांनी चोरलंय त्याला माहिती नाही त्यांनी बनमाशांच्या पोळ्यावरती दगड मारलेला आहे। आजपर्यंत त्यांनी मधमाशांनी जमवलेल्या मनाचा स्वाद घेतलेला, पण मधमाशीचा डंक अजून त्यांना लागलेला नाही, तो डंक आता मारीची वेळ लागेल। आजपासून निवडणुकीच्या तयारीला लागा।